नमस्कार मंडळी, कशा सगळे? तर आज आपण तयार करणार आहोत नदीतल्या माशांचं सुकं। तर आपण हे आता नदीतले मासे आहेत, त्यांचं नाव आहे मळ्याचे मासे। हे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये नदीमध्ये भेटतात। तर चला आता आपण ह्याला क्लीन करून घेऊया। हे साधारण आपलं 1 किलो मासे आहेत आणि आपण त्याला आता क्लीन करून घेणार आहोत। तर आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। हे बघा, आपण असं माशांना पीठ लावायचं आहे आणि खवळे काढायचे। पीठ लावल्याने तुमचे खवळे फटाफट निघतात। हे बघा, तुम्ही या माशावरचे खवळे ठेवले तरी चालतात, कारण या खवळ्यामध्ये चांगलं जीवनसत्व असतात आणि त्यामध्ये तेल असतो। हे बघा, अशा प्रकारे तुम्ही साफ करून घ्या। हे बघा, आपण नंतर पाण्याने धुवून घेते स्वच्छ। तर त्यातले आपण घाण काढली नाही, कारण ह्याच्यामध्ये अंडी असतात। तर सर्वप्रथम आपण याला मॅरिनेट करून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे हळद टाकणार आहोत, त्यानंतर 2 ते 3 चमचे आपण तिखट टाकणार आहोत। आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत। याला मस्त आपण मिक्स करून घेणार आहोत, नाजूक हाताने करायचं आहे। हे बघा, जसं व्हिडिओ दाखवतो तसं करायचं आहे। आणि हे आपण 15 ते 20 मिनटं तसेच ठेवणार आहोत मॅरिनेट करून। या माशांमध्ये फक्त आपण तिखट, मीठ आणि हळद टाकलेलं आहे, मस्त मिक्स करून घेतलेलं आपण। आता आपण एका पसरट भांड्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण लसूण टाकतो आहे। लसूण आपले 2 पूर्ण फोडे आहेत लसणाच्या, तर नॉर्मल आपण ठेचून त्यावर टाकले आहेत। लसूण आपण मस्त पिंकीश होईपर्यंत आपण त्याला फ्राय करणार आहोत। हे बघा, तडतड लागलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मळ्याचे मासे टाकणार आहोत। एकदम सावकाश टाकायचं आहे। वाह, मस्त वास उठला, 1 नंबर। हळूवार आपल्याला त्याला हलवायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे वाह, हे आपण 5 मिनटं फक्त हळून घेणार आहोत स्टार्टिंगला। 1 नंबर वास उठला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 2 ते 3 पाकळ्या आपल्या कोकमाच्या टाकलेल्या आहेत। वा, मस्त। आता मस्त पाणी सोडले मळ्याच्या माशांनी आणि आता आपण याला 10 ते 15 मिनटं वाफेवर शिजवणार आहोत। 15 मिनटं झालेले आहेत। वा, 1 नंबर वास आला आहे। बघा, मस्त शिजले आहेत, पाणी पण सोडलं आहे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकूया आणि हलवून घेऊया। वा वा वा, 1 नंबर। सावकाश एकदम हे करायचं आहे। बघा अशा प्रकारे, तुम्हाला थोडा रस्सा पाहिजे तुम्ही रस्सा पण ठेवू शकता आणि तुम्हाला ड्राय पाहिजे तुम्ही ड्राय पण करू शकता। हे बघा, आता आपलं हे झणझणीत तिखट मसालेदार मळ्याचे मासे रेडी झालेले आहेत। तर चला, मी आता ताव मारतो। हे बघा, या मळ्याच्या माशामध्ये या सीझनला अंडी असतात। हे बघा, हे छोटे मासे असल्यामुळे तुम्हाला अंडी लवकर दिसत नाहीत, पण ह्याच्यामध्ये अंडी असतात, ते खायला खूप मस्त वाटतं। आणि मी आता हे भाकरीसोबत मस्त ताव मारणार आहे। तर मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? ही रेसिपी तुम्ही जरूर तयार करून पहा आणि कशी झाली आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट देऊन नक्की कळवा। आणि हा, ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर चला, मी आता ह्या डिशचा आनंद घेतो। धन्यवाद।